नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्याकडून आपण पन्नास सराव प्रश्नाची टेस्ट घेतलेले आहे या पेपरमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कवर केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न आहे डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विठ्ठल रामजे शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचं आपण बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते बँकांची बँक म्हणून पुढीलपैकी कोणती बँक ओळखली जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण चंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर पुढीलपैकी कोण आहे चंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर पुढीलपैकी कोण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नील अॅर्मस्ट्रॉंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहू अतिश्रमामुळे स्नायू दुखीसाठी कोणते रसायन जबाबदार असते अतिश्रमामुळे स्नायुदुखीसाठी पुढीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॅक्टिक आम्ल या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण भारताची लोकसभेची निवडणूक हरणाऱ्या पहिल्या पंतप्रधानाचे नाव काय आहे भारताची लोकसभेची निवडणूक हरणाऱ्या पहिल्या पंतप्रधानाचे नाव पुढीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन श्रीमती इंदिरा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण बोध भारताच्या कॅगच्या पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे भारताच्या कॅगच्या पदी पुढीलपैकी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कॅगच्या पदी गिरीशचंद्र मुर्म यांचीही नियुक्ती झालेली आहे पुढचा आपण जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात नायब राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे जम्मू काश्मीरच्या राज्यपाल नायब राज्यपालपदी पुढीलपैकी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मनोज सिन्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण बोध आशियामधला नोबेल म्हणून पुढीलपैकी कोणता पुरस्कार ओळखला जातो आशियामधला नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रमन मॅक्सिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपला पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला पुढीलपैकी काय म्हणतात पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला पुढीलपैकी काय म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन प्रावरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न बघत कोणता विभाग हा गृह मंत्रालयाच्या नियंत्रणामध्ये येत नाही खालीलपैकी कोणता विभाग हा गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येत नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन परिवहन विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न बहुत पुढील म्हणीचा आपला अर्थ ओळखायचा आहे तर मन आहे दाना भिल्ल उताना तर आपला मनीचा योग्य अर्थ शोधायचा आहे दाना भिल्ल उताना पुढील मणीचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता होईल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन स्वतःजवळील थोड्याशा संपत्तीमुळे काम न करता बसून राहणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न बहुत शंभर वर्षे भरणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे वर्ष भरणे याचा पुढील ऑप्शन क्रमांक एक विनाश काल येणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहू धू या धातूचे भूतकाळी रूप आपल्याला शोधायचे आहे धू या धातूचे पुढीलपैकी भूतकाळी रूप कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन धुतला या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण ध्वनिदर्शक शब्दाची आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे ध्वनिदर्शक शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सिंहाची गर्जना या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक देवनागरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण अंबुज नीरज राजीव हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे पर्यायी शब्द आहेत अंबुज नीरज राजीव हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे पर्यायी शब्द आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कमळ या शब्दाचे पर्यायी शब्द आहेत पुढचा आपण पिवळे असे व्रस्त या विग्रहाचा आपला सामासिक शब्द ओळखायचा आहे पिवळे असे व्रस्त्र आपला विग्रहाचा सामासिक शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पितांबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपल्या आवळा देऊन टिंब टिंब आपला मन पूर्ण करायची आहे आवळा देऊन टिंब टिंब तर आपल्या या ठिकाणी मन पूर्ण करायची आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आवळा देऊन कोहळा काढणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण पो ती पोळी करते या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे ती पोळी करते या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सकर्म कर्तरी या ठिकाणी वाक्यातला प्रयोग होईल पुढचा आपण रक्तचंदन या शब्दामधील आपला समास प्रकार ओळखायचा आहे रक्तचंदन या शब्दामधील आपला समासाचा प्रकार ओळखायचा आहे रक्तचंदन तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कर्मधारय समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण गायरान या शब्दाचे आपला लिंग ओळखायचे आहे गायरान या शब्दाचे पुढीलपैकी योग्य लिंग आपला ओळखायचे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नपुसक लिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण टप टप हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्य आहे टप टप हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्य आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अनुकरण दर्शक या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचं आपण रमाबाईस या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे रमाबाईस आपल्या या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस लोखंडाचे चने खाणे याचा पुढील पैकी आपला अर्थ ओळखायचा आहे लोखंडाचे चने खाणे आपल्या या ठिकाणी अचूक अर्थ ओळखायचा आहे लोखंडाचे चने खाणे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भरपूर परिश्रम घेणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण पुढील शब्दाचा आपला समान आरती शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी शब्द आहे प्रतिबिंब तर आपल्या या ठिकाणी प्रतिबिंबचा समान अर्थ ती शब्द शोधायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार प्रतिमा या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहू अष्टपेलू या अलंकारिक शब्दाचा आपला अर्थ ओळखायचा आहे अष्टपेलू या अलंकारिक शब्दाचा आपला योग्य अर्थ ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सर्व गुण संपन्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण समास आपला योग्य प्रकार निवडायचा आहे लंगोटी मित्र तर या ठिकाणी आपला समाजचा योग्य प्रकार निवडायचा आहे लंगोटी मित्र तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तत्पुरुष समास या ठिकाणी योग्य समास होईल प्रश्न क्रमांक बत्तीस समासाचा आपला योग्य प्रकार निवडायचा आहे शनोशनी तर शनोशनी या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समास होईल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी भाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण बघतो लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आठ व्यंजने या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण बघतो जगनियंता या शब्दाची आपल्याला फोड करायची आहे जग नियंता या शब्दाची आपल्याला फो संधीची आपल्या शब्दाची फोड करायची आहे तर या ठिकाणी ऑपन क्रमांक तीन जगत नियंता या ठिकाणी योग्य आनसर होईल पुढचा आपण बघ खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला आपला शब्द ओळखायचा आहे खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑपन क्रमांक एक मोर्य या ठिकाणी भाववाचक नसलेला शब्द होईल पुढचा आपण खालीलपैकी अनेक वचन आपला शब्द ओळखायचा आहे खालीलपैकी आपला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी आसून क्रमांक दोन डबे या ठिकाणी अनेक वचन शब्द होईल पुढचा प्रश्न मत मोटार या शब्दाचे आपला लिंग ओळखायचे आहे मोटार या शब्दाचे आपला लिंग ओळखायचे आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन स्त्रीलिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण गुरुजी मुलांना शिकवतात या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे गुरुजी मुलांना शिकवतात या वाक्यामधील आपल्याला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे तर या ठिकाणी अधोरेखित शब्द मुलांना आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार द्वितीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहू काळ ओळखायचा आहे मी खेळलो तर या ठिकाणी आपला काळ ओळखायचा आहे तर वाक्य आहे मी खेळलो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भूतका या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहू त्याचा पेरू खाऊन झाला या वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे त्याचा पेरू खाऊन झाला या वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक समापन कर्मणी या ठिकाणी वाक्याचा प्रयोग होईल पुढचा आपण ज्याला सीमा नाही असा या शब्दासाठी आपला समूहासाठी योग्य पर्याय शब्द निवडायचा आहे ज्याला सीमा नाही या शब्दाचा समूहासाठी आपला दिलेला योग्य शब्द निवडायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ज्याला सीमा नाही त्याला असीम या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचं आपण पाहू जिचे भाग्य नाहीसे झाले आहे अशी ती पुढीलपैकी कोण होईल जिचे भाग्य नाहीसे झाले आहे अशी ती पुढीलपैकी कोण होईल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अभागिनी या यो ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूत मागून जन्मलेला आपला योग्य शब्द निवडायचा आहे मागून जन्मलेला तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अनुज या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूत वाट दाखवणारा आपला योग्य शब्द निवडायचा आहे वाट दाखवणारा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन वाटाड्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचं आपण ठेवतो यमुनेच्या पलीकडे ताजमहल आहे या वाक्यामध्ये आपण विदेहे विदे भाग ओळखायचा आहे यमुनेच्या पलीकडे ताजमहल आहे या वाक्यामध्ये आपला विधेय विभाग ओळखायचा आहे विदेय विभाग तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन यमुनेच्या पलीकडे आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचं आपण पाहू ऐन जमाबंदी ऐन हंगाम ऐन आमदानी हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत ऐन जमाबंदी ऐन हंगाम ऐन आमदानी हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अरबी या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण मित्राच्या येण्याने कोणाला आनंद होत नाही या वाक्याचा आपला अलंकार ओळखायचा आहे मित्राच्या येण्याने कोणाला आनंद होत नाही या वाक्याचा आपला अलंकार ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक श्लेष अलंकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण कवितेची रचना करणारी या शब्द शब्द समूहासाठी आपला योग्य पर्याय निवडायचा आहे कवितेची रचना करणारी या शब्द समूहासाठी आपला योग्य पर्याय निवडायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कवियत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण आदिवासी लोक शिक्षणामध्ये मागे असतात या वाक्यातील आपला करता ओळखायचा आहे आदिवासी लोक शिक्षणामध्ये मागे असतात या वाक्यातील आपला करता ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आदिवासी लोक या ठिकाणी या वाक्यातला करता होईल पुढचा आपला प्रश्न क्रमांक पन्नास आपला प्रयोग ओळखायचा आहे मांजर उंदीर पकडते आपल्या या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे मांजर उंदीर पकडते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कर्तरी प्रयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल